यही धर्म है मोक्ष पथगामी मध्यम मार्ग सरल पांच अनुशीलन हैं इसके मानव पालन कर सत्कर्मों की पूंजी बना ले प्रेम भाव अविरल कर्मों को अपना धर्म समझ ले करना किसी से न छल ऐसे ही महान विचारधारा से जुड़ जाए चैनल नंबर 466 यूसीएन सिक्स पर परूसी बुद्धा पर आर्य नागार्जुन सुरेश असे बनते यांचं मला जरी हे जीवनचरित्र लिहायचं होतं मी त्यांची भेट घेतली त्या भेट घेतल्यानंतर भेट घेतल्यानंतर त्यांनी मग आपलं जीवनचरित्र लहानपणापासून सांगण्यास सुरुवात केली त्याशिवायच मी या पुस्तकाच्या कवरवर त्यांच्या लहानपणापासनं तर मोठ्यापर्यंत तर लहान कसे होते कोणत्या कोणत्या रूपात झाले ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पहिलं होतं की आपण जापान म्हणतो जापानचं आपण बुद्धिस्ट राष्ट्र आहे असं म्हणतो पण जपानमध्ये ख्रिश्चन लोक जास्त आहेत त्यांनी ख्रिश्चन लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रवेश घेतला आणि ह्या सुरेश ससाईची आई बुद्धिस्ट होती आणि वडील ख्रिश्चन होते पाद्री होते त्यानंतर यांचं शिक्षण होताना वडील मानायचे एक हा पाद्री झाला पाहिजे आई मनांची बुद्धिस्ट मांग झाला पाहिजे यांच्या दुन दि चाललं त्यांच्या मन मनामध्ये आणि मग त्यांनी बुद्ध धर्माकडे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आजारी पडले होते एकदा त्यांचे भिक्षूकडे गेली भिक्षूंनी त्यांना म्हटलं की भे भगवान बुद्धाची पूजा वगैरे करत जा ती करायला लागली हळूहळू यांना रिलीफ मिळाला त्यांना हे झालं स्वास्थ्य चांगलं झालं यांचं आणि त्यानंतर मग यांना गुरुही चांगले मिळाले आणि त्या गुरुनी यांना थायलंडला पहिल्यांदा पाठवला हो मग तिथून त्यांनी त्या त्यानंतर ते भा, भारतात आले खुजही गुरुजी या ठिकाणी पहिल्यांदा होतेच ते आले या ठिकाणी आणि त्यानंतर यांनी तिथे खूप मेहनत केली त्याच्या था था थायलंडच्या बुद्धविहारात था था म्हणा किंवा नाग म्हणजे कलकत्त्याच्या बुद्धविहारात म्हणा त्या ठिकाणी सकाळी उठून पाच वाजता उठून सगळं साफसफाई हे ते करणं त्यांनी सुरू केलं त्याच्यामुळे त्या तिथल्या लोकांची भिक्षूंची यांच्यावर फार मोठी मर्दी झाली आणि मग त्यांना मग त्यांच्या स्वप्नामध्ये एकदा त्यांना असं वाटलं पौर्णिमेचा दिवस होता त्यांना ते गिद्धपूर प पर पर्वतार बिहारमध्ये होते बुद्धकूट पर्वतार गेले तिथे बसल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की बाबा आपण काहीतरी झालं पाहिजे मान पण तर त्यानंतर त्यांच्या मनामध्ये आली इच्छा ते परत आल्यानंतर त्यांनी आपल्या मित्राला सांगितलं की माझ्या स्वप्नामध्ये मा नागार्जुन आले होते आणि ते मला म्हणत होते की नागपूर चलो आणि म्हणून ते नागपूरकडे हे एक दिवस ते गाडीत बसले आणि विचार विचार त्या नागपूर किधारे नागपूर किधारे अशा प्रकारे ते नागपूर शहरात आले नागपूर शहरात त्यांची भाषाच कोणाला समजायची नाही तर रेल्वे स्टेशन उतरल्यानंतर रिक्षेवाले त्यांच्या मागे हा एक एक माणूस ड्रम घेऊन वाजवतो आहे नम्मे हो रिंगी कोण हो रिंगी कोण हो रिंगू करून वाजवत आहे तर लोक गोडा झाले आणि ते तमाशासारखे पाहायला लागले एक रिक्षेवाला निढे टोपीवाला आला होता तो रिक्षेवाला आला आणि त्यांना इशाऱ्याने म्हटला की यांना रिक्षात बस आणि ते त्यांना बसून तो गोडबलीच्या घरी घेऊन गेला आणि गोडबलीच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी गुडबोलीची यांचा परिचय नव्हता गुडबलीने पाहिल्यानंतर त्याला घरात बोलवलं चहा वगैरे दिला विचारपूस केली आणि त्यानंतर त्या रिक्षावाल्याला पैसे द्यायला लागले तर रिक्षावाल्याने पैसे घेतले नाही तर म्हणाले माझं कामच आहे म्हणून ते आणि अशा प्रकारे ते थे या ठिकाणी आले मग काही दिवस कारण गुडबली एकटे राहत होते तर त्यांना इकडे तिकडे जावं लागत होतं त्यानंतर मानके गुरुजी सदानंद सचितानंद मानके हे गुरुजी एकदा बर्डेला गेले त्यांना गुरु हे दिसले सुरेश ससे दिसले त्यांनी आपल्या घरी घेऊन हो गेले आपल्या घरी घर घेऊन गेल्यानंतर त्यां त्यांनी राहण्याची व्यवस्था हो केली त्यांना एकच मुलगा होता त्या मुलाला त्याचा संगार हा होता त्या मुलाला म्हणते सुरेश ससेनी जपानला पाठवलं हो तर तेव तेवढं लहान मुलाचं पासपोर्ट निघत नव्हता तर ज्यांनी भैयासाहेब आंबेडकर पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांच्याकडे रिक्वेस्ट केली आणि त्याला जापानला पाठवला हो आणि संघा जो आहे आता तो संघ यांच्यामुळेच हे झालेलं आहे त्यानंतर इथे राहिल्यानंतर ते नमेह हो रिंगोकॉमन फिरायचे प्रत्येक वस्तीमध्ये त्यांचा परिचय होत गेला मग यांनी या ठिकाणी काय करावं तर पहिल्यांदा आपल्या लोकांमध्ये शात्रवृत्ती निर्माण होण्याकरता जुडे कराटेचे क्लासेस काढले त्यानंतर त्यांनी लोकांना जमा करण्याकरता आणि स्वतः निरीक्षण करायला लागले तर सर्वप्रथम ते गेले त्यावेळेस उमरेडमध्ये भगवान बुद्धाचं विहाराचं स्तूपाचं निघलं होतं तर ते पाहण्याकरता पावसात गेले पोलिसांनी त्यांना पकडलं आतमध्ये ठेवलं रात्रभर आपल्या लोकांना माहीत झालं तर गेले त्यांना सोडवून आणलं ते झाल्यानंतर त्यांनी मग मनसरचं खोदकाम करण्याचा प्रयत्न केला तिथे पैसे भरले आणि ते खोदकाम करण्याकरता त्यांनी प्रयत्न केला शिरपूर के त्याच्यानंतर शिरपूरचं प्रयत्न केला त्यानंतर शिरपूरमध्ये बौद्धाचं खूप मोठं स्थान होतं ते पाहण्याकरता ते स्वतः गेले तिथे पाहिलं आणि त्यानंतर या यांनी सुरेश असैी त्या ठिकाणी खोदकामाला सुरुवात केली सरकारची परमिशन घेऊन गेली मन्सी सर सरकारची परमिशन घेऊन गेली मग त्यांना असं वाटतं की एक दिवस रेल्वे मुंबईला जाताना रेल्वे स्टेशनवर एक म्हातारा आणि म्हातारी बसले होते त्या म्हातारी म्हातारी यांना हुडकत होते तर हे त्यांच्याजवळ गेले काहीच तर म्हणे आमच्या मुलांनी इथं सोडलं बुद्ध घ्यायला नेतो म्हटलं ना इथं सोडलं दोन दिवसापासून आम्ही इथे जा म्हणे आणि तो निघून गेला म्हणे कुठं गेला म्हणे त्यांनी त्यांना इंदोरा बुद्ध घ्यायला पाठवलं आणि इथल्या भिक्षूंना फोन करून सांगितला की यांची व्यवस्था करा माझ्या येईपर्यंत मग ते आल्यानंतर मग त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की यांच्याकरता वृद्ध आश्रम काढला पाहिजे म्हणून मनसळला त्यांनी वृद्धाश्रम काढला त्यानंतर एक मोठा भय हे एक दिवस हे आपलं वृद्धाश्रमचं काम आणि खोदकामाचं काम पाहून येत असताना चार वाजता मोठा एक ॲक्सिडेंट झाला आंबाडी या फाट्याजवळ रामटेक नागपूर रोडवर आंबाडी म्हणून मध्ये एक फाटा आहे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला ट्रक बस आणि ट्रकचा ॲक्सिडेंट झाला लोक बसचे लोक खूप तडफडत होते हे यांची मोटार तिथून जाताना यांनी पाणी वगैरे पाळलं कोणी यायला खाली नाही मग यांच्या डोक्यात आलं की नाही इथल्या लोकांकरता काय केलं पाहिजे म्हणून कुंडा सावरीला त्यांनी दवाखाना खाल्ला आज त्या दवाखान्यामध्ये पंचवीस गावं ते कोलित मारा वगैरे वगैरे तिकडले जी गावं आहेत खेडे म्हणजे खेडे पारशिवनी तहसिलीचे खेडे जे कोण पंचवीस असते तिथे मोबाईल व्हॅन आहे हॉस्पिटल आणि ते प्रत्येक याच्यामध्ये घेऊन जाताना अर्धा अर्धा तास प्रत्येक ठिकाणला डॉक्टर आहे तिथे दोन डॉक्टर आहेत नर्सेस आहेत आणि जे मोबाईल व्हॅन आहे आणि या त्यांचा खर्च <Flip> <wireopian commashiationshaus> भंते सुरेश असे स्वतः महा पंचेचाळीस हजार रुपयाचं औषधी आणि डॉक्टरचा खर्च हे स्वतः देतात महा इथून घेऊन जातात आणि तिथे देतात हे एक त्यांचं मोठं काम आहे त्यानंतर हैदराबादमध्ये भगवान बुद्धाची मूर्ती एन टी रामाराव यांनी बसवण्याचा प्रयत्न केला आणि ती मूर्ती पाण्यामध्ये सागरमध्ये डुबल्या गेली तर ती काढण्याचा दोन वर्षापर्यंत ती पाण्यातच होती ती मूर्ती काढण्या काढण्याकरता कोणी प्रयत्न केला तर यांनी तिथे प्रयत्न केला सरकारवर दबाव आणला आणि त्या सागरचं नाव बुद्धसागर ठेवण्यात आलं आणि यांच्या प्रयत्नानं ती मूर्ती बाहेर निघली आणि मू मूर्तीची स्थापना त्या ठिकाणी आज सागरमध्ये किंवा बुद्धसागरमध्ये आज आहे ते ऐंशी फुटाची उंच मूर्ती आहे मी स्वतः जाऊन तिथे पाहून आलो आहे हे जेवढं सांगितले आहे ते सगळे मी स्वतः पाहिलेले आहे स्वतः गेलेलो आहे आणि त्यानंतर त्यांनी ते बुद्ध मूर्ती काढण्याचा प्रयत्न केला आणि ते के निगली आज स्थापित झालेली आहे अशा प्रकारचं यांचं खूप मोठं कार्य आहे आणि हे ड्रॅगन पॅलेस कसं बनलं हे येताना कुंभारेबाईंनी बीडी करता हरताळ केला होता यांच्याबरोबर ओगावा मॅडम होती ती आली होती इथे बिजनेस याच्याकरता आली होती ते आल्यानंतर त्या बाईंनी यांचं पहा यां, यांच्या या हे बसले असताना त्या बिझनेसमॅन बाईंनी करोडोपती ती बाई त्या बाई यांचं रूम साफ करत होती ही कुंभारेबाईनं पाहिलं होतं एकदा तर त्यानंतर यांनी बस येताना कुंभारे बाईची ओळख करून दिली त्या ओगाव मॅडमशी आणि सांगितलं ओगाव औगाव मॅडमची मॅडमशी हे झाल्यानंतर त्यांनी ते आज ड्रॅगन पॅलेस जे उभं आहे हे जर त्यांनी दाखवलं नसतं कुंभारेबाईला सुलेखा कुंभारीला हे दाखवलं नसतं तर आज ते वर झालं नसतं आणि यांच्याच प्रयत्नानं ते झालेलं आहे त्यानंतर त्यांनी बरेच असे बरेच हे केलेले आता आपल्या लोकांना सवलत मिळाली पाहिजे याकरताही आंदोलन केलं पेपरही काढला या यांनी या तर अशा प्रकारचं अनेक कार्य यांनी यांनी केलेलं आहे ज्या ज्या जे जे कार्य करायचं होतं ते ते सगळं कार्य करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे आणि आजही ते धार्मिक आंदोलन चालवत आहे लोकांमध्ये धर्म कसा जाईल हे कसा होईल याकरता ते प्रयत्न करत आहेत आपल्या आरक्षणाकरता प्रयत्न केला आणि सु संयुक्त राष्ट्रसंघामध्ये बुद्धगया महाबोधी महाविहार हे हिंदू लोकांच्या ताब्यात आहे ते बुद्ध लोकांच्या ताब्यात कसे याकरता पहिल्यांदा अनागारिक धर्मपालनी प्रयत्न केलेला होता तो प्रयत्न अधूरा राहिला आणि त्या प्रयत्नाला या हे स्वतः बुद्ध गयाला गेले तिथे राहिले आणि तो प्रयत्न यांनी सुरू केलेला आहे संयुक्त राष्ट्रसंघामध्ये यांनी तो प्रश्न उचलून धरला आणि जागतिक पातळीवर तो प्रश्न आहे त्यानंतर यांनी आंदोलन केले दहा दिल्लीला दहा लोकांचे मेळावे घेतले आणि तिथे एडि एज्युटेशन एडि, केलं दिल्लीला त्यानंतर त्यांनी पाहिलं कसं झालं त्या या आंदोलनाने काही होत नाही तर मग केस टाका जशी त्या लोकांनी हिंदू लोकांनी राम मंदिराकरता केस टाकले त्याला एकोणीस वर्षानंतर त्यांना न्याय मिळाला तसे यांनी केस टाकलेली आहे त्याचा न्याय केव्हा मिळेल मिळेल तेव्हा मिळेल पण तो केस टाकलेली आहे प्रोसेस सुरू आहे आणि तारखेवर दिल्लीला नेहमी जात येत असतात ते आता पुन्हा जपानला जाऊन आले यांच्या ह्या आपल्या ह्या पुस्तकाचं जपानी भाषेमध्ये यांचं चरित्र लिहिण्याचं कारण असं हे सगळं कार्य क करताना कार्य केल्यानंतर त्यांचं काहीतरी चरित्र असला ते आले तेव्हा एक पुस्तक निघालं होतं पण त्यांचं जपानमधून इकडे आले पर्यंत होता इथे येऊन त्यांनी काय काम केलं हे आपल्याला पाहायचं होतं आणि म्हणून त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या विचार त्यांना विचार विचारून विचारून त्यांनी जे साहित्य दिले ते साहित्य आणि रोज त्यांची भेट घेऊन त्यांना असं आहे तसा ते सांगत गेले आणि तसं तसं मी लिहत गेलो आणि ही पुस्तक तयार झाली त्याच्यानंतर तर ही ह्या ही जी पुस्तक आहे म्हणते सुरेश आर्य नागार्जुन सुरेश असे म्हणते हे जे पुस्तक हे जे पुस्तक तुमच्यासमोर हे ठेवतो आहे मी तर हे जे पुस्तक आहे हे जे पुस्तक आहे हे हे जे पुस्तक त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवरून त्यांनी जी सारी त्यां त्यांनी जे सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीवरून हे पुस्तक तयार झालेलं आहे आणि त्यांच्या कार्याची मा त्यांच्या कार्याची माज मोजमाप त्यांच्या कार्याचं मोजमाप या पुस्तकामध्ये आहे की त्यांनी काय काय काम केलं या ठिकाणी आणि आता काय करत आहे हे या पुस्तकामध्ये आहे शेवटपर्यंत दीक्षाभूमी करता तर दीक्षाभूमी करता त्यांना आर एस गवई मरण पावल्यानंतर दीक्षाभूमीचे अध्यक्ष करण्यात आले दीक्षाभूमीचे अध्यक्ष झाल्यानंतर दीक्षाभूमी काय यायची जाय याची यांना याचा शोध त्यांनी घेतला तो मला सांगितला त्याच्याबद्दलची माहिती मी गोळा केली सगळी आणि या पुस्तकामध्ये शेवटच्या प्रकरणामध्ये मी ते दिलेलं आहे की दीक्षाभूमी जगातील सगळ्या धर्माच्या किंवा सगळ्या इमारती ह्या त्या त्या लोकांच्या धर्माने बांधलेल्या आहेत परंतु दीक्षाभूमी अशी एक भूमी आहे की जी बुद्धाच्या पैशानं ना बनलीच नाही ती सरकारी पैशानं बनलेली आहे अशा प्रकारचं मी याच ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आणि हे जागतिक पात पातळीवर हे पुस्तक जाणार आहे तर जापानी भाषेमध्ये आता एक ट्रान्सलेशन करण्याकरता मा मागच्या महिन्यातच भंतेजींनी भंतेजीला मी पेन ड्रॉव्ह दिलेलं आहे आणि त्यानंतर तो जपानला गेलेला आहे त्यानंतर कॅनडामध्ये कॅनडामध्ये होणार आहे याचं ट्रान्सलेशन इंग्रजी भाषेत त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये होणार आहे ए एच एन नावरे म्हणून आहेत त्यांनी ते पुस्तक नेलं त्यांची मुलगी तिथे राहते त्या ठिकाणी नेलेलं आहे ते पुस्तक आणि सुखदेवी म्हणून आहेत एच आर सुखदेव ते कॅनडामध्ये घेऊन गेलेले आहेत तर दोन्ही लोक इंग्रजीमध्ये याचं पुस्तकाचं हे करणार आहेत ट्रान्सलेशन ते जागतिक लेवलवर ते जाईल पण यांचं जे जागतिक लेवलवर परिचय नंतर झाल्यानंतर आता ते आणि आता अठ्ठ्याऐंशी वर्षाचे होत आहेत तरी पण त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे जो कार्य करण्याची रोज सकाळी मी रोज सकाळी विहारात जातो आता मला रोज दिसतात ते तर ती इथे का जा रे म्हणते का ते इकडे चाललो तिकडे चाललो तिकडे चाललो असं सांगतात ते की या इथे चाललो म्हणजे प्रत्येक ठिकाणी कार्यामध्ये अजूनही ते कार्यामध्ये कार्यरत आहेत अशा प्रकारचं त्यांचं हे चरित्र आहे आणि हे पुस्तक प्रत्येक बुद्धांनी वाचलं पाहिजे आणि त्याच्यापासनं हे भांती सुरेश असेपासनं भारतीय लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे तर तो बा बाहेरचा माणूस जपानचा माणूस इथे येऊन तुम्हाला शिकवतो आहे तुम्हाला सांगतो आहे आणि तुम्ही इथे स्वस्थ बसलेले आहात तिथले बुद्धिस्ट लोक तर त्यांना एक प्रेरणा मिळावी म्हणून या पुस्तक ही पुस्तक त्या प्रेरणेकरता लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक घरोघर गेलं पाहिजे वाचलं पाहिजे लोकांनी त्याचं मनन केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे हाच उद्देश माझा होता या पुस्तक लिहिण्याच्या मागे तर त्यानंतर या पुस्तकाचं विमोचनही झालं आणि भंते सुरेश असंही होते त्या त्या ठिकाणी अशा प्रकारचं याचं यांचं चरित्र आहे ही मी सांगितलेलं आहे तर सुरेश सुरेशसिंग आल्यानंतर त्यांचे जे गुरुजी होते फुजई गुरुजी हे पहिल्यांदा या ठिकाणी आले तर गांधीजीचा प्रस्थ या ठिकाणी खूप होतं आणि गांधीजीच्याबद्दल गांधीजीच्या सरकारी मदतीने गांधी गांधीजींनी गांधीजीच्या म्हणजे सरकारी मदतीने फुजे फुजे गुरुजींनी चार स्तूप तयार केले राजगीरला आहे दार्जिलिंगला आहे आसाममध्ये आहे आणि वर्धेमध्ये एक आहे तर अशा प्रकारे आणि वरली नाक्यामध्ये बुद्धविहार बांधण्याचा प्रयत्न केला ते सरकारी पैशानं ते बांधल्या गेले आहे आणि सुरई ससाई या ठिकाणी होते त्यांच्यावर गांधीजीचा प्रभाव होता ते यांचे गुरु होते यांच्यावरही तो प्रभाव आला आणि लष्करी बागत जेव्हा मानके गुरुजींनी घेऊन गेले तेव्हा त्यांनी गांधीजीचा फोटो भगवान बाबासाहेबांच्या फोटोच्या बरोबर लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोक चिडले आणि हे केलं आणि ते फोटो मग त्यांनी ते ठेवलं आणि मग बाबासाहेबाबद्दल त्यांना माहिती झालं म्हणून ते बाबासाहेब ते पारंपरिक बुद्ध धर्म मानत नाही बाबासाहेबाने दिलेला बावीस प्रतिज्ञा बुद्ध धर्म ते मानतात आणि म्हणून त्यांना नम बुद्धाय म्हटलं जय भीम बोल असं म्हणतात ते म्हणजे जयभीममुळे तुमच्याकडे बाबासाहेब बाबा भगवान बुद्धाचा धर्म आला बाबासाहेबामुळे भगवान बुद्धाचा धर्म तुमच्याकडे आला अन्यथा आला नसता बाबासाहेब नसते तर बुद्ध धर्म आला नसता तुम्ही हिंदूचे हिंदूच राहिले असते म्हणून बाबासाहेब ते करण्याकरता म्हणून ते जयभीमचा नारा देतात कुठेही गेले तर पहिल्यांदा जयभीम बोला म्हणतात अशा प्रकारचं ते आहे मी आमच्या पैशानं बनलेली नाही ती सरकारी पैशानं बनलेली आहे दीक्षाभूमीवर आज जो पुतळा दोन बाहेर पुतळे दिसतात ते आवळे बाबून बसवलेले हाफ पुतळा जो आहे बाबासाहेबाचा तो आवडे बाबून बसवलेला आहे त्यानंतर भगवान बुद्धाची मूर्ती दीक्षाभूमीला दिसते की थायलंडची एक मुलगी या नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करायला आली होती आणि त्या मुलींनी तो पुतळा दिलेला आहे आज जो आपण पाहतो दीक्षाभूमीला जो पुतळा आहे बाहेर बावासाचा पुतळा तर यांनी दिलेला आवड बाबूंनी पण जो बाहेर पुतळा आहे भगवान बुद्धाचा तो यांनी त्या मुलीने दिलेला आहे आपल्या याच्यातून थायलंडच्या मुलीने दिलेला पुतळा शिवाय दीक्षाभूमीच्या आतमध्ये जो पुतळा आहे तो थायलंडचे राजा होता त्याला साठ वर्ष पूर्ण झालं त्याच्या राज्याभिषेकाला त्या राज्याभिषेकाला पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आतमध्ये जो पुतळा आहे स्तूपाच्या आतमध्ये त्या स्तूपाच्या आतमधला पुतळा त्या राजाने दिलेला आहे त्यांनी काही बांधलेलं नाही आहे त्या अस्थी ज्या आहेत पीपल्स एज्युकेशन बाबासाहेब आंबेडकरच्या अस्थि होत्या त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अंडरमध्ये होत्या आर एस गवईनी त्या आणल्या आणि भंतेसुरई हो ससई होते त्यांच्या याच्यातून फिरून त्या मग तिथे ठेवण्यात आलेले त्यांच्या हातानेच ठेवण्यात आलेले आहेत आणि नारायण आर के नारायण यांनी दीक्षाभूमीचं स्तूपाचं उद्घाटन केलेलं आहे दोन हजार एकमध्ये तर अशा प्रकारचं आहे आनंद कौशल्यान त्या ठिकाणी राहत होते दीक्षाभूमीचं त्याच्यामध्येवासामध्ये राहत असताना त्यांचं आणि स्मारक समितीचं पटलं नाही ते म्हणायचे की त्यांचं हे त्यांचं त्यांच्यामध्ये जे भांडण झालं बाबासाहेब आंबेडकराला चंद्रमणी गुरुजीचे हस्ते त्यांनी बाबासाहेबांनी दीक्षा घेतली चंद्रमणी मरण पावल्यानंतर त्यांच्या अस्थि या ठिकाणी आणण्यात आल्या त्या अस्थि दीक्षाभूमीच्या दीक्षाभूमीच्या भिक्षुनिवासात ठेवण्यात आल्या त्या भिक्षुनिवासाकरता एक त्यांचं स्मारक असलं पाहिजे असं यांचं म्हणणं होतं आनंद कौशल्यांचं यांचं म्हणणं होतं की त्यां त्यांचं कशाला हे करायचं आहे आम्ही आमच्या मताने करू काय करायचं आहे ते तर आनंद कौशल्यांबरोबर बरोबर त्यांचं काही पटलं नाही त्यांनी लाईट आणि पाण्याची हे केली सात वर्षापर्यंत आनंद कौशल्यांनी बिगर लाईट आणि बिगर पाण्याने बाहेर आणून पाणी आणि कंदिलाच्या याच्यामध्ये त्यांनी दीक्षाभूमीवर काढलं आणि त्याच्यानंतर ते बुद्धभूमीला गेले यांचं काय योग योगदान यो आहे त्याच्यामध्ये सुरेश सुरेशाचं तर भनते सु ते गेल्यानंतर सुनसान होती त्यांना त्यांच्याकडे काही दीक्षाभूमी सुनसान होती त्यांना कोणी वजनदार भनते पाहिजे होता म्हणून ते सुरेश हसेकडे आले त्यांनी रिक्वेस्ट केली आणि गवईच्या जागी भनते सुरई सासे यांना अध्यक्ष करण्यात आले तर अशा अशा बाहेर यांचं सामाजिक कार्य गरीब लोकांना फुकटामध्ये औषधी देणं हे सामाजिक कार्य आहेच शिक्षणाकरता शाळा काढली कोंडा सावरीला ते आहेच वृद्धाश्रम काढलेला आहे।, आहे ते आहेच नागार्जुनला औषधाचं मोठं भारी त्यांनी वन तयार केलेलं आहे के ते आहेच त्या ठिकाणी मोठी म्या तयार केलेली आहे ती आहेच बुद्धाचे खोदकाम मनसरला केलेलं आहे ते आहेच नागार्जुनला केलेलं आहे उमरेडला केलेलं आहे आणि शिरपूरला केलेलं आहे बुद्धाची मूर्ती काढलेली आहे याच्यामध्ये हे समाज सगळं सामाजिक कार्य आहे आणि तुमच्याकरता म्हणजे तुमच्यामध्ये वीर रस तयार झाला पाहिजे तुम्ही वीराचे पुत्र आहात म्हणून त्यांनी जुडे करोटाचे हे काढले बुद्धनगरमध्ये जुडे करोट्याचे वर्ग होते चालू आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी बंद पाडले पण त्यांनी त्यांच्या प्रेरणेनं झाल्या आणि जेवढे काही पुतळे आहेत आता या ठिकाणी ते यांच्याच प्रेरणाने बाबासाहेबांचे असे पुतळे तयार झालेले आहेत नगरचा पुतळा म्हणा मा मिलिंदनगरचा पुतळा म्हणा इंदोरा बुद्धवेराचा पुतळा म्हणा हे जे पुतळे तयार झालेले आहेत की बाबासाहेबांची पु पुतळ्यामुळे प्रेरणा निर्माण होते ते प्रि प्रेरणा तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून त्याकरता त्यांनी बाबासाहेबांचे इकडे तिकडे पुतळे आता त्यांनी थायलंडवरून पंच्याहत्तर मूर्त्या था बोलवल्या आहेत त्यापैकी पन्नास बुद्धमूर्त्या पन्नास बुद्धमूर्त्या उमरेडजवळ उटी या गावी पन्नास मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि बाकीच्या मूर्त्या प्रत्येक बुद्धविहात मोठ्या मोठ्या मूर्त्या त्यांनी दिलेल्या आहेत हे हे सामाजिक कार्य आहे